ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या वतीनं नऊ ते बारा ऑक्टोबर या कालावधीत शाहू स्मारक भवनात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवांतर्गत दिला जाणारा राज्यस्तरीय वसुंधरा सन्मान पुरस्कार कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांना देण्यात येणार आहे धीरज जाधव यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी पर्यावरण रक्षणासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेचा वसुंधरा सन्मान पुरस्कारानं गौरव करण्यात येतो यावर्षी कोल्हापूर शहरात स्वच्छतेच्या क्षेत्रात स्वत पुढाकार घेत लोकसहभाग वाढवण्यासाठी काम करत असलेले आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे याशिवाय महोत्सवात डी वाय पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ महादेव नरके सायबर कॉलेजचे प्राध्यापक डॉ दीपक भोसले डॉ एस व्ही शिरोळ यांना वसुंधरा गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे वसुंधरा मित्र पुरस्कारानं चिदंबर शिंदे रॉबिन हुड आर्मी आणि छायाचित्रकार तैय्यब अली यांचा गौरव करण्यात येणार असल्याचं धीरज जाधव यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं शनिवारी बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारकभवन इथं हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे यावेळी निवृत्त कर्नल सुरेश पाटील युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती सतीश सिंग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नंदकुमार गुरव या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे पत्रकार बैठकीला उदय गायकवाड राहुल पवार अनिल चौगुले भाऊसाहेब सूर्यवंशी केदार मुनीश्वर प्राचार्य अजय दळवी विजय टिपुगडे हे उपस्थित होते